आवडला कारण खूप मोठं भांडण झालं होतं तेव्हा. एक छान मस्त असे पाहुणे खाली आले. पाहुणे म्हणण्यापेक्षा नवीन सुरुवात खूप छान करणार आहे, त्याची तयारी सुरू झालेली आहे. नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत असाल, तब्येत ठणठणीत असेल अशी मी आशा करते. आणि पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं आपल्या प्रियांका भरत या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते आहे. तर आज निधी माझ्यासोबत आहे. निधीला ॲक्च्युली बरं नाही, 2-3 दिवसापासून आज बरं वाटतंय थोडं, हो ना, ठणठणीत होते आहे ती आता. तर म्हटलं आज खूप दिवसांपासून आपण ब्लॉग नाही केलेला, तर आज छान मस्त असं ब्लॉग करूया घरी आहे कारण. आणि ब्लॉगची सुरुवात अशी की आम्ही घरी होतो, हे पण घरी होते आज. तर असंच जुना पसारा काढलेला होता, आता घर लावायचं चाललेलंच आहे, महिना लागूनच जातो. तर तेव्हा काही आठवणी मिळाल्या आमच्या दोघांच्या, म्हणजे 9-10 वर्षापूर्वीच्या. तर मस्त आठवणी आहेत, खूप जास्त नाही आहेत, 2-4 आठवणी आहेत. तर म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करूया. ग्रीटिंग कार्ड्स आहेत मी आणि भरतने एकमेकांना दिलेले. तर ते ग्रीटिंग कार्ड्स निधीच्या हाती लागले, ती म्हटली मम्मी हे काय आहे, तेव्हा मी बघितलं, मग म्हटलं चला तुमच्याबरोबर पण शेअर करूया. तर हे ग्रीटिंग कार्ड्स, हे एनव्हलप आहेत त्याचे, काही ग्रीटिंग कार्ड्स हाताने बनवलेले आहेत. यातलं फक्त एखादी ग्रीटिंग कार्ड भरतने मला दिलं असेल, बाकी सगळे मी दिलेले आहेत. हे हॅप्पी न्यू इयरचं आहे. ॲक्च्युली मी तेव्हा ड्रॉईंग क्लास करत होती, ग्रॅज्युएशनला होती तेव्हा, आणि तेव्हाचं हे मी असं छान मस्त स्केच करून यामध्ये असं थोडंसं मनातलं लिहिलेलं होतं हॅपी न्यू इयरचं, आणि अशी क्रिएटिव्हिटी याच्यामध्ये केलेली होती. तेव्हा खूप आवडायचं मला असं क्रिएटिव्हिटी वगैरे करण्यासाठी. आताही आवडतं पण नको वाटतं आता सगळं. आता सगळं तसं तेव्हाचा वेळ वेगळा, आताचा काळ वेगळा असतं, म्हणजे जशी जशी वेळ जाते तसं तसं हे होतं. हे पण मी घरी बनवलेलं होतं सगळं. हे सगळे मस्त असे घरी तयार केले होते. तर याच्यात काय लिहिलं एवढं मी नाही वाचून जाऊ शकत, दाखवू शकत तुम्हाला, कारण हे थोडंसं आता जुनं झालं आणि ज्यांनी वाचायला पाहिजे त्यांनी ते वाचलं. हे जे आहे हे मी पेपर न्यूजपेपर होतं त्यातले कात्रण कापून लावलेलं होते, स्टिकर लावलेले होते, काही हाताने केलं होतं, आणि बाकीचं मनाने यातलं लिहिलेलं होतं. हे स्टिकर चिटकवलेले होते आतमध्ये आणि बाकी सगळं. त्याच्यानंतर हे एक कार्ड आहे जे मी दिलेलं होतं यांना सॉरीसाठी. आमचं खूप मोठं भांडण झालं होतं तेव्हा. पहिल्यांदा हे सॉरीचं मी ग्रीटिंग कार्ड त्यांना दिलेलं होतं. कधी रागवत नाही पण तेव्हा प्रचंड रागवले होते म्हणून. आणि हां, आता हे तिघं ग्रीटिंग कार्ड मी दिले. हे जे आहे हे यांनी पहिल्यांदा दिलेलं ग्रीटिंग कार्ड आहे. मला सगळ्यात जास्त आवडलं, मला खूप सुंदर आहे ग्रीटिंग कार्ड आतमध्ये पण. हे मी वाचून दाखवू शकते कारण याच्यावर काही मनातलं नाही लिहिलं, म्हणजे मनातल्या भावना त्या असतात, मॅच झाल्यात. असं यांनी दिलेले, भरतने दिलेला की तुझ्या चाहुलीने ऋतुदंग होतो, अवेळीचा वारा कसा धुंद होतो, कळ्यांना फुलांना तुझा गंध येतो, श्वास मोगऱ्याचे तुझी याद देती, पारिजातकाला तुझे भास होती, मोर नाचती हे फुलवती पिसारे, चंद्र चांदण्यांना का करी इशारे, दिवे चांदण्यांचे स्वागतास रात्री प्रतीक्षेत जागे, तुझ्या चारू गात्री, सर बासुरीचा सूर बासुरीचा चिंब चिंब होतो, आसमंत सारा वसंतात नाहतो, तुझ्या चाहुलीने ऋतुदंग होतो. खूप मस्त आहे ग्रीटिंग कार्ड आणि खूप भारी दिसतं आहे. ॲक्च्युली अट्रॅक्टिव्ह पण होतं, खूप क्रिएटिव्ह पण होतं, पण रेडीमेड होतं कारण जनरली आपल्या महिलांनाच वेळ असतं हे सगळं बनवण्याचं. तर हे असं आमचं ग्रीटिंग कार्ड, खूप छोटं आहे पण आज पण आठवणीत राहण्यासारखे, आठवणीत जपून ठेवण्यासारख्या असं आठवणी. खूप मस्त वाटतं मला असं जुनं कधीतरी पाहताना. एक डायरी पण होती, भरत कविता खूप छान लिहितात. ॲक्च्युली त्यांनी खूप कविता लिहिलेल्या होत्या माझ्याशी रिलेटेड, म्हणा किंवा त्यांचं जसं जमायचं तसं. तर ती नोटबुक सापडली नाही, ती नोटबुक सापडली तर त्यांच्या 1-2 कविता चारोळ्या म्हणतात ना आपण, 4-4 ओळींच्या, तर त्या नक्की तुमच्याबरोबर शेअर करेल. आणि हे झालं आजच्या आठवणीतलं. तर आता आजच्या पुढे ब्लॉगमध्ये आम्ही जाणार आहोत घरातलं सामान आणायला.
कारण भरपूर सामान संपलं आणि यावेळेस कुठल्या मॉलमध्ये नाही तर डायरेक्ट विचार चालला आहे की एखाद्या होलसेल ट्रेडरकडे जावं, कारण भरपूर फरक पडतो असं मला ताई पण म्हटली होती. दीपक दादा पण म्हटले, म्हणजे दीपाताईंचे मिस्टर, ते पण म्हटले की ट्रेडरकडे स्वस्त मिळतं, तर आज तिथे जाणार आहोत आम्ही. तर ते पण तुमच्याबरोबर शेअर करेल की काही फरक पडतो अथवा नाही, तर तो सामान आणायचा आहे आणि बघू. आणि बाकीची पण जी काही आवरावर आहे ती पण मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करू, म्हणजे आजचा जो पूर्ण दिवस आहे तो तुम्हाला तुमच्याबरोबर शेअर करायचा आहे. सो स्टे ट्यून विथ मी. दुपारी तुमच्याशी बोलणं झालं. ऍक्च्युली आम्ही ट्रेडरकडे गेलेलो होतो पण एवढा काही फरक नव्हता, मजून 5-7 रुपयाचा फरक होत होता, त्यामुळे मला काही ते योग्य वाटलं नाही घेणं शूट. पण आत्ता घरी आलेलो आहोत तर एक नवीन संध्यारात्री आता जवळजवळ 9:30 होण्यात आलेले आहेत आणि एक छान मस्त असे पाहुणे खाली आले आहेत. पाहुणे म्हणण्यापेक्षा खूप छान आहेत ते, पाहुणे नाही म्हणणार पण पावसाळ्याचा पाहुणा आहेत आमच्या घरातला. दाखवते मी कोण तर ही या ठिकाणी आलेली आहे गोगलगाय. खूप मोठा शंकू आहे तिला, ॲक्च्युअलमध्ये खूप मोठा दिसतो येतो आणि खूप सारे तिला असे मोठे मोठे तिचे हे पण काय म्हणता आहे त्याला कान ना शिंगासारखं दिसतं ते. खूप हळूहळू इकडनं आली ती. दादा आले, दादांनी सांगितलं की बाहेर गोगलगाय. हिचं जो पुढचा पुढून जो तिचा व्हिडिओ आहे तो मी पुढे जोडते. खूप भारी दिसते ती. तर मंडळी गोगलगाय तुम्ही बघितली. आता सगळं आवरून वगैरे झालं आणि आता जस्ट बेडरूममध्ये आले तर म्हटलं एक महत्त्वाची गोष्ट तुमच्याबरोबर शेअर करायची आहे. थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलंच असेल, तर कारणही स्पष्ट करते. त्याच्या आधी कारण काय आहे ते सांगते, गोष्ट कोणती आहे. तर मी मागेच एकदा जॉबचं टाकलं होतं की जॉब कसा मिळाला, मी जॉबला लागली, एक छान काहीतरी नवीन होतं. पण मी जॉब सोडला, कारण 2-3 आहेत पण जे मेन कारण आहे तेही सांगते. पहिलं कारण होतं निधीची तब्येत खराब झाली. असं नाही की घरात कोणी नव्हतं, बघणारे होते, आई होत्या, ताई होते, हे होते, दादा होते, 4-5 लोक होते. पण एक आई म्हणून मला कुठेतरी वाटलं की तिच्याकडे थोड्याफार प्रमाणात का होईना दुर्लक्ष होतं, कारण 5 वर्षानंतर मी तिला असं सोडून बाहेर जात होती. आतापर्यंत मी तिला फक्त शाळेसाठी 4 तास बाहेर सोडलं, त्याच्यानंतर मी तिला कुठेच बाहेर सोडलं नव्हतं. तो एक इश्यू होता. सेकंड थिंग असं झालं की ॲक्च्युली मला, मी तुम्हाला मागच्याच व्हिडिओमध्ये पॅकेज सांगितली, मला चांगल्या पॅकेजची नोकरी मिळाली. बट माझी फर्स्ट सॅलरी इतकी कमी आली की एक्सपेक्ट पण नाही केलेलं होतं की असं काहीतरी सॅलरी आपल्याला मिळेल. ॲटलीस्ट आपण जेवढं राबलो होतो त्याचे तरी आपल्याला तेवढं मिळावं, नाही जास्त, पण ॲटलीस्ट फर्स्ट सॅलरी आपल्याला अपेक्षा असते की ॲटलीस्ट जेवढी सांगितली तेवढी तरी यायला हवी. पण माझी तेवढी पण सॅलरी नाही आली. मी त्याचं कारणही तिथे विचारलं नाही. सॅलरी आली नाही आणि त्याच दिवशी मी डिसाईड केलं की बस आता पुन्हा तिथे जायचं नाही, कारण ऑलरेडी मी ऐकून होते की तिथे सॅलरी 1-2 लोकांची कमी आलेली आहे याआधी, आमच्या आधी जे म्हणजे माझे जे सिनियर्स होते त्यांची. तर म्हणून मग मी विचार केला की नको, एवढं राबून जर आपल्याला असं ॲडजस्टमेंट करावी लागणार असेल, दिवसातले इतके तास तिथे द्यायचे प्लस अंडर प्रेशर काम करायचं, ह्या सगळ्या गोष्टी मला असं जाणवलं. प्रेशरचंही काही नाही, प्रेशर खालीही काम केलं असतं, पण जर आपण आपले 100% देऊन तिथे राबत आहोत तर आपल्याला तेवढा मोबदला मिळायला पाहिजे असं एक्सपेक्ट प्रत्येक व्यक्तीला असतं. कारण मुलगी घरातला आवरून ॲज अ हाऊस वाईफमधनं डायरेक्ट वर्किंग वुमेनकडे वळणं इट्स नॉट इझी एवढ्या वर्षांनंतर जर करत आहोत तर. म्हणून मग मी विचार केला की जर आपल्या मेहनतीला कष्टाला तिथे फळ मिळत नसेल जेवढं पाहिजे तेवढं, सो हे थांबवलं पाहिजे. स्वतःला जास्त त्रास नाही द्यायचा, घरच्यांनाही त्रास नाही करून घ्यायचा आणि डोक्यालाही शॉर्ट नाही लावून घ्यायचा. मी एवढा विचार केला आणि यांच्याशी बोलली, भरतशी बोलली की मला नाही करायचा आहे हा जॉब, कारण नॉट पॉसिबल एवढं कमी याच्यामध्ये, कारण गाडीचं पेट्रोल जातं. एकाच कामाव्यतिरिक्त खूप कामांसाठी गाडीचं पेट्रोल जातं, खूप सारी दगदग होते, सगळं माहिती होतं, पण पेमेंट एवढं कमी येईल असं वाटलं नव्हतं. सो मी जॉब स्किप केला होतो आणि दुसरा जॉब शोधायचा चाललेला आहे. पण आता बघू कसं असेल काय असेल, पण त्याच्या आधी एक नवीन सुरुवात अजून करायची ठरवलेली आहे. जॉब किंवा जॉबचे चान्सेस खूप कमी आहेत, एक नवीन सुरुवात खूप छान करणार आहे, त्याची तयारी सुरू झालेली आहे. लवकरच तुम्हाला त्याच्या संदर्भातला पण व्हिडिओ मी लवकरच तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्याची प्रिपरेशन आम्ही दोघं म्हणून खूप जोराने त्याची तयारी करत आहोत. तर ती सुरुवात काय आहे, नवीन कल्पना काय आहे, मी नक्की तुमच्याबरोबर शेअर करेल. तर हेच मला तुम्हाला आजच्या व्हिडिओमधनं सांगायचं होतं की का मी जॉब सोडलेला आहे. बाकी निधीचं रिझन एक नॉर्मल होतं, पण जे व्हॅलिड रिझन आहे की ते मला सॅलरी
खूप कमी आली ॲक्च्युली एवढं राबून महिनाभर. ॲक्च्युली मी 21 जूनला जॉईन झालेली होती, म्हणजे मला 40 दिवसांच्या हिशोबाने पगार काहीच नाही आलेला आहे जेवढा सांगितला होता तेवढं. सो मला नाही वाटत की पुन्हा तिथे जावं, आणि मी विचारणं पण त्यांना हे नाही, कारण कंपनी आहे, मॅनेजमेंट असतं, मॅनेजमेंटचं पॉलिटिक्स असतं तिथे. एम्प्लॉई हा फक्त एक असा असतो की ज्याची बाजू आपली बाजू आपण तिथे मांडू शकत नाही, हा एक मोठा तिथे गोष्ट असते. म्हणून मी लोकं लावणं उगाच नाही लावायचं मला कोणाशीच लोकं असं म्हणून म्हटलं जाऊ दे. आपलं आपलं यूट्यूब आहे, तुम्ही आहात सगळे माझ्याबरोबर, आपली यूट्यूबची फॅमिली आहे, आणि पुन्हा एक नवीन गोष्ट सुरू करणार आहे. खूप खुश आहे, एक्साइटेड आहे त्या गोष्टीसाठी, आणि थोडीशी नर्वसनेस पण आहे. सो ती गोष्ट काय आहे मी नक्कीच तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, लवकरात लवकर शेअर करेल. तर बस आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथेच एंड करते आहे, आणि आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आणि चॅनलवर पहिल्यांदा असेल तर आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या, बाय.